सुंदर ते ध्यान उभे विटे वरी 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 कर कटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा आवडे निरंतर ह्याची ध्यान आवडे निरंतर ह्याची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर ह्याची ध्यान आवडे निरंतर ह्याची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर मकर कुंडले सळपती श्रवानी कंठी कौसुब मने विराजित कंठी कौसुब मने विराजित तुळशी हार गळा कसे पितांबर औडे निरंतर हे चिदान कंठी कौसुब मने विराजित कंठी कौसुब तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर हॅलो तुका मने माझे येचे सर्व सुख तुका मने माझे येचे सर्व सुख मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे येचे सर्व सुख तुका मने माझे येचे सर्व सुख मने माझे सुख तुका मने माझे सर्व सुख पाईन श्रीमुख आवडीने पाईन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर पाईन श्रीमुख आवडीने पाईन
ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे विठोबार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई हरी हरि जय जय विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई बार खुमाई हरि विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार सुदर्शन हॅलो 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 धनु
हेलो हेलो महाराज जी वाह संतोष महाराज लावून घ्या लावून हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
तो हा विठल भैरवा तो हा विठल भैरवा Hari Jai Jai Ram Krishna 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 Hari Jai Jai
हेलो हरे संतांचा महिमा वर्णावा तो किती संतांचा महिमा वर्णावा तो किती संतांचा महिमा वर्णावा तो किती संतांचा महिमा वर्णावा तो अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अलक्ष मूर्ती ज्ञानोबा अलक्ष मूर्ती ज्ञानो संतांचा महिमा वर्णावा तो किती 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 अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अलक्ष मूर्ती ज्ञानोबा अलक्ष मूर्ती ज्ञानोबा अर्जुना संकट पडता जड भारी 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 गीता सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंकापुरी अवतार धरी अलंकापुरी तोची अवतार धरी अलंकापुरी अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानाबाई सुंदरी तारावया गीता तो दुनिया तते ताडी गीता शोधोनिया अर्थ तो काढिला गीता शोधोनिया अर्थ तो काढिला गीता शोधोनिया अर्थ तो काढिला ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी जगाचा उद्धार ज्ञानाबाई जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे जगाचा उद्धार ज्ञानाबाई जगाचा उदार ज्ञानबाई नामे आणि कन करी काही साधन हे आणि कनेने न करी काही साधन हे आणि कनेने न करी काही अर्जुना संकट पडता जड अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरि कुरुक्षेत्री गीता सांगे हरि कुरुक्षेत्री गीता सांगे हरि कुरुक्षेत्री एका जनार्दने ज्ञानाबाईना एका जनार्दने ज्ञानाबाईना एका जनार्दने ज्ञानाबाईना एका जनार्दने ज्ञानाबाईना पावेन निज धाम संतांचे ते पावेन निज धाम संतांचे ते पावे
वेन निज राम संता ते एका जनार्दनी ज्ञानबाई एका जनार्दनी ज्ञानबाई पावेन निज धाम संताचे ते नवन निज धाम अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री उपार कुमाई विठोबार कुमाई हरी 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 विठोबार कुमाई 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 संताचा महिमा वर्णावा तो कीर्ती संताचा महिमा वर्णावा तो कीर्ती संताचा महिमा वर्णावा तो कीर्ती संतांचा महिमा वर्णावा तो कीर्ती संताचा महिमा वर्णावा तो कीर्ती संताचा महिमा वर्णावा तो कीर्ती संतांचा महिमा वर्णावा तो कीर्ती संतांचा महिमा वर्णावा तो कीर्ती अलक्ष मूर्ती ज्ञानो बातो अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अर्जुना संकट पडता जड बारी अर्जुना संकट पडता जड बारी अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो अर्जुना संकट पडता जड बारी
अर्जुना संकट पडता जड भारी. गीता सांगे हारी कुरुक्षेत्री कुरुक्षेत्री. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आ गीता सांगे हरी कुरुक्षेत्री सांगे हरी कुरुक्षेत्री हे गीता सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुना संकट पडता जड भारी. अर्जुना संकट पडता जड भारी पडता जड भाई थैल विठैल 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 ठोल. टाळी वाजवा भजन करा. विठैल 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 Hello vitala 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 Hello vitala 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 विठ्ठल हरि विठ्ठल 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 कुंडली कमरदा हरि हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु दोन महाराज की जय. विठ्ठल 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 संतांचा महिमा वर्णावा तो किती. संतांचा महिमा वर्णावा तो किती. अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो. अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तोची अवतार धरी अलंकापुरी. तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया गीता शोधोनिया
अर्थ तो काढिला, ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी। जगाचा जगताचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधने ही आणिक नेणे नकरी काही। अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री। एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम, एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम, पावेन निजधाम संतांचे ते। अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री। महायोग पीठे तटे भीम रत्याम, वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै, समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम। सगुरुककारु प्रथम नमानय, पांडुरंगकारु 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 प्रथम नमानय। गुरुदास तुका कथे का विस्तारु, जोडोनिया कर पाई ठेवी तो माता, पाई ठेवी तो माता, परिसावी विनंदी माझ्या पंढरी नाथा, परिसावी विनंदी माझे पंढरी नाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, जरणी ठेवी तो माता, परिसावी विनंदी माझे पंढरी नाथा। ओ जोडोनिया कर चिठी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चिठी तो माता, परिसावी विनंती पंढरीनाथा, नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दया,
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप विठ्ठल 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 संतांचा महिमा वर्णावा तो किती अलक्षमूर्ती ज्ञानोबा तो अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री शांती ब्रह्मशी एकनाथ महाराजांचा हा अभंग सहा चरणाचा आहे आणि आजच्या सेवेकरता हा निवडलेला आहे. वारकरी प्रस्थानत्रयी या समितीच्या माध्यमातून सुरू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याच्यामध्ये एक औचित्य अजून आपल्याला साधलेलं आहे, ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव. आणि तो जन्मोत्सवी वर्ष असल्याकारणाने ज्ञानेश्वरी पारायण असंही आपल्याला एक म्हणता येऊ शकतं. सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम केव्हा सुरू झाला असेल याची जर तुमच्याकडे थोडीशी जर जाणीव असेल. आता बरेच जण आजच्या पारायणाला आलेले म्हणजे यावर्षी पारायणाला आलेले नवीन जण आहेत, काही दोन वर्ष जे येत होते त्याच्यापेक्षा नवीन लोक आज पारायणाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य संतोष महाराज पायगुडे शेखर महाराज जांभूळकर बोरकर शास्त्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की संप्रदायाची सेवा करण्याकरिता काहीतरी उपक्रम करायचा. काहीतरी म्हणजे कोणताही उपक्रम नाही, कसाही उपक्रम नाही, जो संप्रदायाला अभिप्रेत असेल आणि संप्रदायामध्ये त्या उपक्रमामुळे साधकाला काहीतरी लाभ होऊ शकतो. साधकाचा लाभ म्हणजे काय? प्रस्थानत्रयी या शब्दामध्येच आपल्याला जाणवतं की प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा असेल, असं काहीतरी असेल. तर मग समितीने असा विचार केला, पायगुडे महाराजांनी असा विचार केला, नवे नवे लॉकडाऊनमध्ये काय करायचं असाही विचार पडला, म्हणून तो पडलेला विचार उचलून धरला आणि त्या विचारामध्ये असा विचार मिक्स झाला की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. पण ते ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करायचं? आपण सगळेजण घरी पारायण करतोच ना, सकाळी उठतो घेतो ज्ञानेश्वरी हातात घेतो, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्धमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी झाल्या ज्ञानेश्वरीमधल्या गणपतीच्या ओव्या झाल्या. त्याच्यानंतर मदर उदय सद्गुरु इथपर्यंत पोहोचलो, दुसरा अध्याय सुरू झाला, तिसरा अध्याय झाला, बाराव्या अध्यायापर्यंत पोहोचलो, जय जो शुद्ध उदार प्रसिद्ध अनवर्त आनंद अशा प्रकारे 18 अध्यायाचं पारायण आपलं झालं, ठेवून दिले ज्ञानेश्वरी. परत ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केव्हा करणार आपण? ज्यावेळेस गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केव्हा तरी असेल त्यावेळेस आपण सुरुवात करणार. आता तर अशी शोकांतिका झालेली आहे वारकरी संप्रदायामध्ये की ज्या ज्या ठिकाणी सप्त आहेत त्या त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरी पारायण होत नाहीत. ही शोकांतिका आहे मोठी, कारण वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची पद्धत अशी आहे, काकडा ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन, एवढ्या तरी गोष्टी व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? आता ती प्रवचन हरिपाठ होतोय पण प्रवचन गाथा भजन किंवा ज्ञानेश्वरी पारायण ही होत नाही आहे. मग आम्ही असा विचार केला की प्रत्येकाला घरी बसून ज्ञानेश्वरी पारायण करत असताना काही ठराविक कालावधी देऊन, वर्षाचा कालावधी दिला, तुम्ही जास्त ओव्या करू नका, जास्त ओव्या करू नका, फक्त 25 ओव्या लिहा, अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला. या 25 ओव्या एक वर्षामध्ये दररोज जर 25 ओव्या लिहिल्या तर एक वर्षामध्ये बरोबर आपल्या 9000
32 ओव्या किंवा 9033 जण काही जण म्हणतात तेवढ्या ओव्या लिहून पूर्ण होतात. हा उपक्रम लेखीपारायणाचा सुरू केला आणि याच्याकरिता वह्या वाटल्या गेल्या. ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यांना नव्हते त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथही देण्यात आले आणि त्या वह्या लिहून पूर्ण झाल्या सगळ्यांच्या. आणि त्याचा सांगता सोहळा या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या या मंदिरामध्ये वीणा मंडपामध्ये माऊलींच्या समोर इथे हा सोहळा संपन्न झाला. तेव्हापासून हा ज्ञानेश्वरी जयंती त्याच्याऐवजी आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी दिनानिमित्त. कारण जयंती ही कोणाला म्हटली जाते शब्द तसा आहे ठीक आहे मान्य आहे जयंती हा शब्द मान्य आहे पण जयंती शब्दाला सुद्धा ज्ञानेश्वरी जिवंत आहे. हो ज्ञानेश्वरी कुठं जाणार आहे का नेहमीच आपल्याला ज्ञान देणार आहे. त्याकरिता सर्वांनी काय ठरवलं त्या जयंतीच्या ऐवजी शब्द वापरायचा ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी महोत्सव. आणि तसा महोत्सव आता या ठिकाणी आपण सुरू केला चालू केला सगळेजण याच्यामध्ये सहभागी होत आहेत. हा झाला उपक्रमाची सुरुवात. बऱ्याच जणांचे अनुभव असे आले की ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता आमची न होणारी कामं सुद्धा झाली. जी कामं न होणारी होती ती सुद्धा कामं झाली असा हा ज्ञानेश्वरीच्या लेखी पारायणाचा उपक्रम झाला. एवढंच काय ज्यांनी लेखी पारायण केलेलं आहे ज्या मुलींची लग्न झाली नव्हती त्यांची लग्न झाली मला फोन आला आहे. हा आता ज्यांचं ज्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांनी विचार करा परत एकदा लिहिलं तरी चालेल. म्हणजे एकदा लिहिलं असेल आणि परत लिहिलं तर एकच नवरा भेटेल बरं का. हा त्यामुळे काळजी करू नका तुम्ही दोनदा लिहा तीनदा लिहा पण एकदाच भेटेल नवरा. अशा प्रकारचा हा लेखी उपक्रम चालू आहे. हे लेखी उपक्रम करत असताना ज्ञानेश्वरी किती जणांनी लिहिली असेल 1, 2, 10, 15, 100 नवे 30,000 वरती लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तिथून आमचा उपक्रम सुरू झाला या वारकरी प्रस्थानत्रयी समितीचा. आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ह्या वह्या देण्याकरिता दान दिलं पैसे दिले त्यांचं कौतुक करावं असं वाटतं त्यांच्यासाठी मात्र टाळावं लागलं. त्याच्यानंतर एक उपक्रम केला गेल्या वर्षी एकनाथी भागवत. आणि एकनाथी भागवत ग्रंथ जरा थोडासा ज्ञानेश्वरीपेक्षा डबल आहे पण प्रस्थानत्रयी म्हणजे 16,000 ओव्या आहेत आणि याच्या 9,033 आणि याच्या डबल मग 18,810 बरोबर ना 81018 जे इंग्लिश मला येत नाही पण प्रयत्न केला तेही चुकलं. 18,810 एवढ्या ओव्या लिहिण्याचा आम्ही संकल्प केला आणि त्यानुसार वह्यासुद्धा तयार झाल्या. आणि एकनाथी भागवताच्या ग्रंथासह वह्या या त्या लेखकाला पुरवल्या गेल्या जो लेखक होणार आहे त्याला. या उपक्रमामध्ये कोणाही लेखकाचं किंवा साधकाचं किंवा भाविकाचं किंवा त्या भाविकाकडून कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं गेलं नाही. उलट आम्ही त्या वह्या प्रत्येक भाविकाकडे घरपोच पोचवल्या अशा प्रकारचा एकनाथी भागवताचाही उपक्रम झाला. असे दोन उपक्रम झाले. अजून जो उपक्रम येणार आहे पुढे तो जरा थोडासा सस्पेन्समध्ये. काय सस्पेन्समध्ये सगळंच एकदा उघडं करून चालणार नाही. जे झालेले उपक्रम आहे आता जे लोक या उपक्रमामध्ये सहभागी झालेले नव्हते फक्त टी व्हीच पाहत बसले होते पिक्चरला जात होते आता पिक्चरलाही कोण जात नाही टी व्हीतच बघतात सगळे त्यांना विनंती राहील. आता आम्ही जो पुढे उपक्रम करणार आहे वारकरी प्रस्थानत्रयी जो उपक्रम पुढे करणार आहे त्याच्यामध्ये मात्र सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. ते जरा सस्पेन्समध्ये आता 1-2 दिवस ते जरा विचार करा काय बरं असेल काय बरं असेल सस्पेन्समध्ये ठेवणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे. हा 6 चरणाचा अभंग आहे. आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसाच्या सेवेकरता कोणता अभंग निवडायचा तर या अभंगातून एकनाथ महाराजांनी काही विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे संतांचं महत्त्व त्यांचा महिमा सांगितला हे. दुसरा ज्ञानोबा रायांचं चरित्र विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे.
ज्ञानोबारायांचं चरित्र विश्लेषण करताना ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत हे दर्शवण्याचा प्रयत्न एकनाथ महाराजांनी या अभंगातून केलेला आहे. दोन, आणि तिसरी गोष्ट अशी आहे की नाथ महाराज म्हणत आहेत की आपण जे नामस्मरण करतो त्या नामस्मरणामध्ये संतांचं नामस्मरण घेतल्यानंतर, संतांचं नामस्मरण म्हणजे कोणाचं, तर ज्ञानोबारायांचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला कोणती प्राप्ती होईल, काय प्राप्त होईल, कोणत्या गतीला आपण जाऊ शकतो हे एकनाथ महाराज या अभंगातून सांगतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. एक आजचं अजून एक विशेष आहे, त्याला मला डावलून जाता येणार नाही. काय बरं विशेष असेल? आज जोग महाराजांची जयंती आहे, बरोबर ना? जोग महाराजांची जयंती आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या संतांनी कार्य केलं त्या संतांच्या यादीमध्ये जोग महाराजांचं नाव अग्रगण्य घ्यावं लागेल, आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तर घ्यावंच लागेल. ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त म्हणजे जोग महाराज आहे. आता मला एक सांगा, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करण्याच्या ऐवजी जर जोग महाराजांचं वर्णन केलं तर ज्ञानेश्वर महाराजांना आवडणार नाहीत का? बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माझं वर्णन करण्याच्या ऐवजी पहिलं जोग महाराजांचं वर्णन कर. म्हणून या अभंगाचा पहिला जो पार्ट आहे ज्याला तुका आहे कडव्याचा पूर्वार्ध, काय? संतांचा महिमा वर्णावा किती. याच्यामध्ये पुढे अभंगामध्ये या पूर्वार्धाच्या अनुषंगाने जर बोलायचं राहिलं झालं तर त्या हा पूर्वार्ध पूर्णतः ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबरोबर लिंक आहे. संतांचा महिमा वर्णावा किती, पुढे सगळं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. पण आत्ता या पूर्वार्धामध्ये बोलताना मला असं वाटतं की हा पूर्वार्ध एकनाथ महाराजांनी आजच्या हिशोबाने जर विचार करायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ताकरिता संतांचा महिमा वर्णावा किती, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्याविषयी लिहिलेलं असावा असं मला वाटतंय. ठळ विठ्ठल 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 विठ्ठल. जे भक्त चरित्राते प्रशंसती तेही प्राणा परवते आवडते, म्हणून हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ना. आता ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे, बरोबर आहे की नाही? भगवान विष्णूचा जर अवतार असेल, जर ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत की भक्त चरित्राते प्रशंसती, याचा अर्थ त्यांचे जे भक्त आहे, देवाचे जे भक्त आहे ते जोग महाराज, त्यांचं चरित्र वर्णन करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे? त्यांच्या चरित्राचा आपण थोडक्यात विचार करूया. जोग महाराजांचं जर चरित्र पाहायचं ठरवलं तर आपल्याला वाणी अपुरी पडेल. कोणत्याही संतांचं वर्णन जर करायचं ठरवलं तर वाणी अपूर्ण पडणार आहे, कारण त्यांचा महिमाच इतका दुर्लभ. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, त्याचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, 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 शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचे काम नाही येथे. किती शब्द एकत्र करायचे ठरवले तरी संतांचा महिमा वर्णन करणं अवघड आहे, दुर्लभ आहे. आणि
म्हणजे काही जण म्हणत आहेत की पृथ्वीचा कागद केला आणि आणि कोणती शाही करायची, समुद्राची शाही, म्हणजे किती पाणी बघा, एवढी शाही जरी करून म्हणजे त्या पेनामध्ये भरली, आता तो पेन किती मोठा असेल याचा विचार करा, ते आणि पृथ्वीवरती लिहायचा जरी विचार केला तरी तेवढं पूर्ण आहे. आता शब्द, शब्द कशाने तयार होतो, वाणीने तयार होतो. ही वाणी ती जर तिने जर विचार केला की शब्द तयार करायचा, ती वाणीसुद्धा अपुरी पडणार आहे, ती वाणी पुरी होऊ शकणार नाही. वाणीला सुद्धा अगम्य असा असणारा हा संतांचा महिमा आहे. आणि हा संतांचा महिमा वाणीला पुरा न पडणार, पुरा न पडत असल्याकारणाने त्यांच्या चरणावर फक्त नतमस्तकच होणं क्रमप्राप्त आहे. वाणू आता न पुरे हे वाणी, काय वाणू आता न पुरे हे वाणी, हो काय वाणू आता न पुरे वाणी, काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे, काय वाणू आता न पुरे वाणी, काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे, काय वाणू आता न पुरे वाणी, वाणू आता न पुरे वाणी, काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे, काय वाणू आता रे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं आणि ज्ञानेश्वरीचा आधार जर घेऊन बोलायचं असलं तर अद्वैष्टा सर्व भूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी या श्लोकावरच्या ओव्या पा, तंतोतंत जोग महाराजांना जुळतात. पा आता पृथ्वी, त्याच्या त्या ओव्यामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वी कोणाच्या ओव्या पाठ असतील तर प्रमाण दिली तरी चालू शकतात मला. पृथ्वी, पृथ्वी असा कधी विचार करत नाही, काय विचार करत नाही की मला कोणी काय विचार करत नाही, ओवा सांगा, उत्तमाते धरिजे आदमाते आवेरिजे हे काहीचे नाही जे वसुधा जे, वसुधा म्हणजे पृथ्वी, उत्तम आहे कोण, आदम आहे. आता पृथ्वीवरती सांगा, पृथ्वीवरती आपण वावरत असताना पृथ्वीला किती दाबतो, मारतो, खड्डे पाडतो, बिळं पाडतो, बोर करतो, विहिरी करतो, किती किती नांगरतो, ती पृथ्वी कधी म्हणते का बाबा यांनी मला त्रास दिलाय, नाही. हां, विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही नांगर करा काही करा बरं, याच्या पुढचं जाऊन सांगतो, थोड्याशा खालच्या शब्दात जरी झालं तरी सांगतो तुम्हाला. मला सांगा, आपण ज्या वेळेस एखादा विचार करतो की आपल्याला काही आपलं मल विसर्जन करायचं आहे तर आपण मल विसर्जन करायला जातो, त्यावेळेस पृथ्वी म्हणते का मला तू घाण करणार आहे. हा, आता आमच्या महाराज लोकांकडे पाहिलं तुम्ही तर पांढरे कपडे असतात, बरोबर की ना महाराज, आताही तुम्हाला पांढरेच दिसत आहे. त्या पांढऱ्या कपड्यावरती थोडा जरी डाग कोणी जरी पाडला, शिंपडलं, तर आम्ही म्हणतो ए तुला कळतंय की नाही, काय शिदळे महाराज आहे की नाही, कोण कोण म्हणते महाराज, कोण म्हणते, हा म्हणजे हे महाराज म्हणावे की काय हे तुम्हीच ठरवा आता. पण पृथ्वीचं तसं नव्हतं, तसंच जोग महाराजांचं होतं. जोग महाराजांना कोणी जरी त्रास दिला तरी जोग महाराज त्यांना परत फिरून कधी बोललेले नाही. ठीक आहे, किती जण येऊ द्या, काही येऊ द्या, मला किती त्रास देऊ द्या, माझं मी कार्य करणार आहे.
पुढचाही दृष्टांत या ठिकाणी दिला जातो की प्राण आहे प्राण, तो प्राण जो आहे तो प्राण असा कधी विचार करत नाही की बाबा हा राजाचा देह आहे आणि हा एका गरिबाचा देह आहे, मग या राजाचे मी त्याचे जे श्वास आहे ते चालू ठेवेल आणि या गरिबाचे मी श्वास चालू ठेवणार नाही असा प्राण कधी विचार करत नाही। हा का राया ते देह चालू, रंका परवते गाळू, पुढं हे न म्हणायची कृपाळू प्राण उपयगा, हा प्राण विचार करत नाही। बरं, एवढ्यावरती थांबावं की नाही ज्ञानेश्वरी महाराजांनी? प्राणाच्या बाबतीत विचार केला, नंतर पृथ्वीच्या बाबतीत विचार केला, अजून अजून कोणत्या बाबतीत विचार केला? विठ्ठल 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 विठ्ठल। गाईची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊन मारू, तैसे नेनेजी का गोरू तोय दैसी। पाणी 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 प्यायला गेल्यानंतर व्याघ्र, व्याघ्र म्हणजे वाघ, तो जर पाणी प्यायला गेल्यानंतर ते पाणी म्हणत नाहीये की बाबा तू पिऊ नकोस, तू हिंस्र पशु आहेस, आणि समजा जर तू प्यायला गेलास तर मी आता विष होई आणि तुला मारून टाकेल असं पाणी विचार करत नाही। गाई जर आली तर गाईच्या बाबतीत सुद्धा जसं पाणी विचार करतं तसं जोग महाराज विचार करत होते। कोणाची? हा गाईची तृषारो, विठ्ठल 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 विठ्ठल। हे दृष्टांत पुरे झाले, अजून भरपूर दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये या संतांच्या बाबतीत आलेले आहे। संतांचा महिमा बहुतो दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही आता या प्रमाणाला अनुलक्षून आम्ही काय म्हटलं, वाणी वाणी ही अपुरी पडते। बरं, वाणी जर अपुरी पडली तर त्यांच्याकरता काय आहे, आपल्याला त्यांच्यावरती डोकं ठेवणं पायावरती, हेच क्रमप्राप्त झालं। बरं, पुढे हे कसे वागतात कसे जगतात याच्याविषयी आद्वेष्टा सर्व भूतानाम याच्यामधली आपली उदाहरणं आपण पाहिली। कोणकोणती पाहिली? पाण्याचं पाहिलं, अजून अजून इथून विसरून जायचं नाही बरं का, माऊलीच्या दरबारात येतो मी। हां, आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत त्याच्यातून, कमीत कमी ज्ञानेश्वरीचे एवढं तरी ओव्या आपल्या चांगल्या झाल्या पाहिजे। विठ्ठल 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 विठ्ठल। आपण काय काय उदाहरणं पाहिली, पाण्याचं एक उदाहरण पाहिलं बरोबर, अजून पृथ्वीचं पाहिलं, अजून हा प्राण 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 प्राण, तुमच्यात प्राण आहे हे आता लक्षात आलं माझ्या। प्राणाचं अहो प्राण मेन आहे, प्राणाशिवाय काय करू शकणार आपण, आणि हा प्राण भगवंताचा जो प्राण आहे की ज्ञानोबरायांचा प्राण आहे, काय म्हणतात ते प्राणा परवते आवडती, कोण ते भक्त आवडतात, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, हे जरी ठीक जरी असलं तरी त्या भक्तांचं चरित्र वर्णन केल्यानंतर भगवंताला हर्ष होतो आनंद होतो, याकरता भक्तांचं चरित्र आपण गायलं पाहिजे। आता पुढे पुढे पा, जोग महाराज यांच्याविषयीचं जर बोलायचं झालं तर त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि एक आपल्यासाठी अशा प्रकारचं एक यंत्र बनवून ठेवलं। काय बनवून ठेवलं? यंत्र। आणि त्या यंत्रामध्ये जे आउटपुट मिळणार आहे, आउटपुट म्हणजे काय, इंग्लिश झाला का शब्द हा? आता आपण मराठी अर्धे न अर्धे इंग्लिश झालो। यंत्रामधून मिळणारं साध्य हे कोणतं आहे? त्यांनी यंत्र जे बनवलं आहे ते यंत्र म्हणजे वारकरी शिक्षण संस्था, हे यंत्र आहे। आणि त्या यंत्रामध्ये तुम्ही काही टाका, काही टाका,
त्याच्यातलं जे आउटपुट आहे, येणारं जे आहे, जे साहित्य मिळणार आहे त्याच्यातून मिळणारं प्रॉडक्ट, त्याच्यातलं प्रॉडक्ट, त्याच्यातला आयटम, त्या यंत्रातून जो येणार आहे तो आयटम, जो आयटम जो येणार आहे, आयटम म्हणजे आयटम नाही बरं का, हा प्रॉडक्ट, जे प्रॉडक्ट येणार आहे ते प्रॉडक्ट काय असणार आहे, ते जगाचा उद्धार करणारं प्रॉडक्ट असणार आहे, असं त्यांनी बनवलेलं आहे, ते म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. विठ्ठल 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 विठ्ठल. मी एक शो एक बोलणं टाळतोय बोलायचं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तसं जोग महाराजांचं चरित्र सांगताना बरेच जण म्हणताय की जोग महाराज कसे होते, तर त्यांची शरीरयष्टी पहिलवानकीची होती, बरोबर की नाही? हा तुम्ही माझ्याकडे बघू नका. हा पहिलवान, ते पहिलवान होते, मी पहिलवान वेगळा आहे. ते पहिलवान होते, नगरकर तालीमचे ते उस्ताद होते, बरोबर ना महाराज? नगरकर तालीमचे ते उस्ताद होते. म्हणजे त्यांचे बंधू पांडोबा महाराज ते गेल्यानंतर त्यांना त्या उत्साद वस्तादपद मिळालं. तिथे वस्ताद आणि उस्ताद याच्यामध्ये फरक आहे. महाराज ने मला योग्य करावर का ते. वस्ताद या शब्दाचा अर्थ मला एक आढळला असा की जो पहिलवान चार जणांना एकाच वेळेस चितपट करतो त्याला वस्ताद म्हणतात, बरोबर ना? चार जणांना एकाच वेळेस एवढी पॉवर त्याची असते त्याला वस्ताद म्हणतात, मी असं ऐकलेलं आहे. अरे बरं ठीक आहे, चला तुम्हाला वस्ताद शब्दाचा काय अर्थ घालावायचा तो लावा, कारण तुम्ही पहिलवान आहे, मी पण पहिलवान आहे, मी पण आहे, पण मी पहिलवान. हा माझ्या हाताकडे ज्यांनी लक्ष दिलं त्यांना समजलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या शरीरावरती जाऊ नका, आमची पहिलवानकी इथं परमार्थात चालते. आमची पहिली पहिलवानकी कुस्तीच्या आखाड्यात चालणार नाही, पण परमार्थात चालू शकेल. ती पण कितपत चालेल सांगता येणार नाही. माऊली आता जेवढं करून घेतं आहे, जसं करून घेतं आहे, तसंच आहे. माऊलीच बळ देते हो आपल्या सगळ्यांना. बळ कोणाचं आहे? माऊलींचं आहे. माऊलीनं जर बळ दिलं नाही तर आपल्याला बळ येणार नाही. तसं जोग महाराजांनासुद्धा माऊलीनं बळ दिलं आहे. ते कसं की जोग महाराजांच्या गळ्यात जी माळ आली ती ज्ञानोबा रायां करवी आलेली आहे. समाधीवरती ज्यावेळेस ती माळ ठेवली आणि डोकं समाधीवरती जोग महाराजांनी ठेवलं तर ती माळ जोग महाराजांच्या गळ्यात आलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे ते परमशिष्य असे जोग महाराज. बरं, जोग महाराजांच्या पहिलवानकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, दुपारी काही आमच्या चर्चा झाला त्याच्यामध्ये आम्हाला एक अशी कथा आढळली की जोग महाराजांनी एका पहिलवानाला हरवलं होतं आणि त्यावेळेस त्यांची मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्यानंतर गंगागिरी महाराज तिथे आले आणि गंगागिरी महाराजांनी त्यांना विचारलं, तू एवढा आनंदित का झालाय? जोग महाराज म्हटले, मी कुस्ती जिंकली, मी पहिलवान आहे, मी कुस्ती जिंकली. गंगागिरी महाराज म्हटले, अरे तू ही काय कुस्ती जिंकतोस? तू अशी कुस्ती जिंकून दाखव ना की जी कळी काळालाही जिंकू शकेल, जी कळी काळायलाही जिंकू शकेल अशी कुस्ती जिंकून दाखव. सगळं सोडलं, आल्या आळंदीला. आणि त्यांनी ग्रंथांचं पठण केलं. त्यांच्या चरित्रामध्ये जे मामासाहेबांनी जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की जोग महाराजांनी नंतर त्याच्यानंतर भंडाऱ्यावर जाऊन एकनाथी भागवत, परत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा, ज्ञानेश्वरी याचं चिंतन केलेलं आहे, असं त्या चरित्रामध्ये आलेलं आहे. चिंतनाशिवाय काही साध्य होत नाही. नुसतं पारायण करणं, आपण पारायण करतो हे बरोबर आहे, पारायण हे चिंतनाला पूरक आहे. वाक्य नीट ऐका बरं का. पारायण करू नये असं नाही मला म्हणायचं, पण नीट ऐका. पारायण हे चिंतनाला पूरक आहे आणि पारायण केल्याशिवाय चिंतनाची सिद्धी होत नाही, म्हणून पारायण करायचं असते. जे आपण जे चिंतन केलेलं असतं त्या चिंतनाला उजाळा मिळवण्यासाठी आपल्याला पारायण करायचं, म्हणून आपण पारायणाचा हा घाट घातलेला आहे. आणि तुम्ही सर्वजण कुठून कुठून लोक आले सांगता येत नाही. काही सांगलीवरून आलेत, काही बीडमधून आलेत, बरेच जण आम्ही त्यांना ओळखतही नाही अशीही लोकं आलेली, बरोबर आहे की नाही? मला काही जण शेखर महाराज म्हणतात, यांना खरमाळे महाराज म्हणतात, काय सांगायचं आहे, त्यांना पायगुडे महाराज म्हणतात.
आता ठीक आहे असू द्या, आणि असं असणं बरोबर नाही, कारण आपली ओळख व्हावी याच्याकरिता आपणच ओळखीमध्ये गेलो पाहिजे. परत वाक्य वापरू का, जरा थोडंसं कठीण वाक्य आहे. आपली ओळख व्हावी म्हणून आपणच ओळखीमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वतःहून आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे याकरिता आपल्याला काय करायचं आहे, जी परमार्थामध्ये जी साधना दिलेली आहे त्या साधनेचा आपल्याला अवलंब करायचा आहे. मग ती साधना कोणती असेल, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी चिंतन, एकनाथी भागवताचं चिंतन, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं चिंतन, नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संप्रदायाने दिलेली जी तत्वप्रणाली आहे, जी उपासना प्रणाली आहे, त्या उपासना प्रणालीने आपण वागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आता इथं सांगण्याची ती गरज नाही, कारण तुम्ही सगळे पथ्य सांभाळत आहेत. बरोबर आहे की नाही? पण जे यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणार आहेत ना, त्यांच्यासाठी सांगतोय. आता ज्याने विठ्ठल मात्रा घ्यायची आहे त्याने पथ्य सांभाळायचे. आपला विषय चालला होता जोग महाराजांच्या विषयीचा. जोग महाराजांनी नंतर आले आणि त्यांनी या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्याच्या अगोदर खूप पारायणं केली, खूप चिंतन केली असे हे जोग महाराज. वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरा सांभाळणारे भरपूर जण आहे. फड परंपरा म्हणजे काय? परंपरागत आलेलं जे पद आहे आपल्याकडे, परंपरागत आलेलं बरं का, म्हणजे त्याला काय म्हणतो, वंश परंपरेनुसार, वंशजांनुसार आपल्याला प्राप्त झालेलं असेल, ज्यांना ज्यांना प्राप्त झाले ते फड परंपरा सांभाळत आहेत. पण जोग महाराजांनी याच्या पुढेही जाऊन कार्य केलं की ते कोणताही फडाचा असू फडाचा नसू, तो फक्त माळकरी पाहिजे, साधक पाहिजे, तू माझ्याकडे ये, तुला मी तुझं कल्याण केल्याशिवाय आणि तुला सन्मार्गाला लावल्याशिवाय मी राहणार नाही, अशी जोग महाराजांची निष्ठा होती. विठ्ठल 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 विठ्ठल. जोग महाराजांच्या बाबतीत किती जरी बोलायचं गेलं ना तरी ते अख्खं कीर्तन होईल आपलं, आणि आपलं थोडंसं अभंगाला येऊ. पण आजचं चिंतन मात्र जोग महाराजांच्या विषयी व्हावं अशी एक मनात इच्छा निर्माण झाली होती, म्हणून जोग महाराजांच्या विषयी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. त्या म्हणजे ज्या जोग महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये येऊन वारकरी संप्रदायाची ही इमारत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला हे बरोबर आहे, पण त्या पायामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जोग महाराजांनी केलेला आहे. इवले से रूप लावीले द्वारी, इवले से रूप लावीले द्वारी, इवले से रूप लावीले द्वारी, इवले से रूप लावीले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला. हो वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला. गगनावरी सारखी चाल झाली, त्याच्या महाराजांसाठी टाळ्या होत्या. इवलसे रोप लाविले, माऊलींचाच, इवलसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गगनावरी. जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढून वारकऱ्यांना अभिप्रेत असलेली तत्वप्रणाली परिपूर्ण करण्यासाठी जे कीर्तनकार घडवले ते मोठं कार्य आहे.
त्याच्यासारखं अहो कीर्तनकार जर आज झाले नसते तर काय झालं असतं? अवस्था आपल्या डोळ्यासमोर आपण घेऊन ठेवा. हे जोग महाराजांचं मोठं कार्य आहे. जोग महाराजांविषयी बोलता जोग महाराज आता मला म्हणाले तो अभंग काय निवडलाय, अभंग काय निवडलाय, माऊलींचं वर्णन करायचं. आता माझं वर्णन आता पुरे झालं, आता तू माऊलींचं जरा वर्णन कर असं आता जोग महाराज म्हणत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊलींना आपल्या डोळ्यासमोर जर आणलं तर माऊली कशी आहेत, माऊलींना समजणं एवढं सोपं नाही. ज्यावेळेस समाधी घेतली, समाधी घेतल्यानंतर परत 350 वर्षानंतर जे एकनाथ महाराजांना भेटतात, जे 350 वर्षानंतर एकनाथ महाराजांना भेटले तेच जोग महाराजांनाही भेटतात, असे असणारे ज्ञानेश्वर महाराज. आज जरी तुम्हाला म्हणणं समाधीस्थ आहे फक्त, पण संजीवन आहे. जिथे इथे जो उभा राहिला आहे, जिथे जो पारायण करतो आहे, त्याला त्याची अनुभूती निश्चित आल्याशिवाय राहत नाही. आणि अजान वृक्षाच्या छत्रछायेखाली तुम्ही जर पारायण करत आहात तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. ते फळ कोणत्या दृष्टीने मिळेल, कसं मिळेल याचा विचार तुम्ही करू नका, ते फळ मिळत राहणार आहे. कारण का, ही जी आपल्याला सेवा करायची आहे पारायणाची, ती सेवा आपण निस्पृह वृत्तीने करायची आहे. आपल्याला फळ मिळेल असा विचार तुम्ही करू नका. जर फळ मिळेल असा विचार करून जर काही काम करायला गेलात किंवा ज्ञानेश्वर महाराजांना समजण्याचा प्रयत्न जर केलात तर ते फळ मिळायचं बाजूलाच, तुमची साधना सफल होणार नाही. याकरिता कोणत्याही फळाची अपेक्षा करू नका. आपोआप मिळतं, आपोआप मिळतं. ते कसं बरं ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय झाला अर्जुन विषाद योग झाला, दुसरा अध्याय आला सांख्य योग आला, तिसरा अध्याय आला कर्मयोग आला, चौथा अध्याय आला संन्यास कर्मयोग आला, सहावा अध्याय आला योग आला, सातवा अध्याय आला आत्मज्ञान विवेक आला, बरोबर, आठवा अध्याय आला अक्षर ब्रह्मयोग आला, असे आता अठरा अध्याय आले. हे 18 अध्याय झाल्यानंतर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला ज्ञानेश्वर महाराज अनुभूती कोणती देऊ शकतात किंवा देतात? तर पहा, अर्जुन विषाद जो योग झाला की आपल्या आतमध्ये असलेला विषाद हा आपला आपोआप निघून जातो. आता ही 18 अध्यायाची संगती तुम्ही लावून घ्या, याला आता मी वेळ घालवत नाही. असे ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि या ठिकाणी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांकरिता एक शब्द वापरला आहे, तो म्हणजे अलक्षमूर्ती. अलक्षमूर्ती त्याला काय म्हणतात? निर्विकार. निर्विकार असा शब्द येतो, बरोबर की नाही? या संतांचा महिमा आहे, म्हणजे माऊलींचा महिमा वर्णन किती करावा किती करावा. जर आपण वर्णन करायला गेलो तर एकतर वर्णातीत आहे, म्हणजे वर्णन करता येऊ शकणार नाही. का बरं वर्णन करता येणार नाही? की माऊलींची मूर्ती कशी आहे? अलक्ष मूर्ती आहे. पहिलं चरण, संताचा महिमा, संताचा महिमा वर्णावा किती, 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 संताचा महिमा, संताचा महिमा. ओ संताचा महिमा वर्णावा किती, अलक्ष मूर्ती ज्ञानवाद, अलक्ष मूर्ती
ज्ञानबाप आलक्ष्य मूर्ती ज्ञानबाप अर्जुना संकट अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट अर्जुना संकट पडता जड भारी संतांच महिमा वर्णाव किती आलक्ष मूर्ती ज्ञानोबाची संतांच महिमा वर्णाव किती आलक्ष मूर्ती ज्ञानोबाची आलक्ष मूर्ती ज्ञानोबाची आलक्ष मूर्ती ज्ञानोबाची अर्जुना संकट अर्जुना संकट अर्जुना संकट पडता जड भारी हो संताचा महिमा वर्णावा किती आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबातो आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबातो आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबातो अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबाचे अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबाचे अलक्ष मूर्ती ज्ञानोबातो संतांचा महिमा वर्णावातो किती माऊलींचं वर्णन किती करावं किती जरी करायचं ठरवलं तरी आपल्याला ते कमीच पडणार आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतायत किती किती वर्णन करावं तो ज्ञानोबा माझा आहे ना तो ज्ञानोबा माझा आहे किती आहे तो अभंग पूर्ण पा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूत बोला 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 कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा बोला चैतन्याचा दिवाळा हो चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा साधका समाय बाप साधका समाय बाप साधका समाय बाप दर्शन हरे ताप बोला दर्शन हरे ताप दर्शन हरे ताप दर्शन हरे ताप सर्वा भूति सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली जागयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागे जाणू शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा अलक्ष मूर्ती ज्ञानोबातो अलक्ष मूर्ती ज्ञानोबातो अलक्ष मूर्ती ज्ञानोबातो
वर्णवाचा महिमा वर्णवा कीर्ती आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो अर्जुन माहिती ना अर्जुन माहिती आहे सगळ्यांना अर्जुन कोण आहे हा अर्जुन अर्जुन कोण आहे अर्जुन नावाचा आत्ताचा माणूस नाही आहे पूर्वी भगवान शंकराचा भगवान शंकराचाच ना मग मी बघितलं आता तुम्ही जागी आहात का भगवान श्रीकृष्णाचा सखा असणारा ज्याला भगवान श्रीकृष्ण पार्थ म्हणतो भगवान श्रीकृष्ण म्हणतो की माझं तुझ्यावरती जास्त प्रेम आहे एवढं प्रेम आहे की तुझ्याशिवाय माझा दुसरा कोण सखा नाही असा भगवंत तो भगवंत त्या अर्जुनाचं सख्यत्व एवढं एवढं करतो की त्या अर्जुनाला किती जरी त्रास झाला तरी तो त्याच्या पाठीमागे उभा राहतो किती उभा राहतो अर्जुनाला जर संकट पडलं तर तो अर्जुनाचं ते संकट निवारण करण्याकरिता युद्धभूमीवर सुद्धा त्याला नीतीच्या गोष्टी सांगतो दुसरं चरण अर्जुना संकट पडता जड भारी आ अर्जुना संकट पडता जड भारी आ अर्जुना संकट जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी पडता जड भारी आ आ अर्जुना संकट पडता जड भारी गीता संग हरी कुरुक्षेत्री मला संग हरी कुरुक्षेत्री जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे युद्धभूमीवरती अर्जुनाला मोह झाला हीच गीता सांगते आणि काय केलं कोण गीता सांगे हरी कुरुक्षेत्री हे जर मी नंतर घेतलं असतं तरी चाललं असतं पण मी अगोदरच का सांगून ठेवलं आहे कारण याची लिंक पुढे आहे आता याला जोड आपल्याला पुढे द्यायची पा की भगवंतानी अवतार घेतला भगवंतानी अवतार घेतल्यानंतर गोकुळामध्ये वाढला खेळला आणि गोकुळातून वाढल्यानंतर परत कौरवांच्या सहाय्याकरिता आला बरोबर का कोणाच्या सहाय्याकरता आला हां मग तुम्ही जरा हात हे करून बसा की चांगले हां पांडवांच्या सहाय्याकरिता आला भगवंत पांडव कौरवांना सुद्धा सहाय्य केलं भगवंतानी माझं वाक्य का खोटं ठरवू मी
कौरवांना कधी सहाय्य केलं सांगू का? ज्या वेळेस युद्ध होण्यासाठी सगळी तयारी झाली होती त्यावेळेस भगवंत कौरवांकडे आला होता, धृतराष्ट्राकडे. बोला, शांतीदूत बनून आला होता की नाही? म्हणजे कौरवांना सहाय्य केलं की नाही? त्यांनी झाली सिद्धी माझी, बरोबर. त्यांनी पांडवाला सहकार्य केलं. असा हा तो भगवंत. तो भगवंत अर्जुनाचा सखा, आणि या अर्जुनाच्या सख्यत्वासाठी त्यांनी युद्धभूमीवरती अर्जुनाला पडलेला भ्रम त्याचं पूर्ण निवारण करण्याकरिता भगवद्गीता सांगली. बरं, तिथं सगळे मोठमोठे वीर, एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संवरे, एवढे मोठे मोठे वीर होते त्यांच्यासमोर. आता युद्ध करायचं आहे, आणि ते युद्ध करताना तुम्ही म्हणाले आता कीर्तन करायचं आहे, आणि कीर्तन करताना कोणत्या तरी गोष्टी चालल्यात, असं चालणार आहे का? आता युद्ध करायचं, युद्ध हा मुख्य प्रसंग असताना भगवंत अर्जुनाला उपदेश करतो आहे, गीतारूप उपदेश करतो आहे. आणि हा गीतारूप मी तर म्हणतो त्या उद्देशाने आपल्याला जो प्राप्त झाला तो आपण धन्यवाद आपल्याला द्यायला पाहिजे. आपण स्वतःहूनच आपल्याला धन्यवाद द्यायचे. त्याचं कारण का? तो गीता उपदेश ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठी सारस्वताने आपल्याला प्राप्त झालेला आहे, म्हणून आपण धन्यवाद. एक भाग झाला. पुढचा भाग असा आहे की भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली त्याचं कारण फक्त अर्जुनालाच गीता कळावी म्हणून आहे का, किंवा अर्जुनाचाच मोह जावा म्हणून आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. तेवढंच कारण आहे का? नाही. गीतामृत दुहेम, बरोबर की नाही? जे गीतामृत आहे ते कशासाठी आहे? अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. अर्जुनाचे नि व्याज गीता प्रकाशुनी श्री राजे. संसार एवढे थोर वजे फिरिले जगा. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुन केले अर्जुना लागे नारायणे. माऊलीच्या मंदिरात जो कीर्तनकार आहे ना उभा राहील त्यांनी घाबरायचंच कारण नाही. त्याचं कारण इथं या गादीवर उभं राहिलं ना तर माऊली मंदिरात कीर्तन करतोय, त्यामुळे घाबरायची काय कारण आहे? ही प्रमाणे येतात ना अशी विठ्ठल विठ्ठल. माऊली करून घेते असं म्हणायचं नाही, माऊलीच करून घेते हेच म्हणायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे एक कारण झालं. आता अर्जुनाचा मोह घालवण्याकरता किंवा अर्जुनाला संकट पडल्यामुळे भगवंत पाठीमागे उभं राहील हे गीतेचं उदाहरण इथं दिलं, गीता सांगितली. आता तो जो ज्यानी अर्जुनाला गीता सांगितली, ज्याने अर्जुनाला गीता सांगितली त्याच भगवंताने ज्ञानोबारायांच्या रूपाने या भूतलावर अवतार घेतला अलंकापुरामध्ये. तोची अवतार धरी अलंकापुरी, तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी. बाई सुंदरी अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी. ओ पडता जड भारी
आपण एका आपण एका म्हणजे या अभंगाच्या चिंतनामधल्या एका पार्टपर्यंत आता पोचलेलो. किती? एक फर्स्ट पार्ट आता आपला कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे आपला आता पुढचा जो भाग आहे आपण एक भजन घेऊया. एक भजन म्हणजे संप्रदायाच्या नियमानुसार जे भजन असतंय ते भजन घेऊया आणि नंतर पुढचा भाग भजनानंतर पाहूया. विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखु एक सिंगल चाल घ्या. अर्जुना संकट पडता जडभारे संताचा महिमा वर्णावा किती संताचा महिमा वर्णावा किती आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो आलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो अर्जुना संकट फरता जड भारी अर्जुना संकट फरता जड भारी हो गीता सांगे हारी गुरु क्षेत्री गीता सांगे हारी गुरु क्षेत्री अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी सांगे हारी गुरु सांगे हरि कुरुक्षेत्री अर्जुना संकट पडता जड भारी अर्जुना संकट पडता जड भारी जड भारी विठल 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 एक पूर्वार्ध झाला. आता पुढचं एक गोष्ट पाहता आपण इथपर्यंत पोचलो की या अलंकापुरामध्ये भगवंतांनी अवतार घेतला ज्ञानोबारायांच्या रूपाने. याची एक ज्ञान लीलामृतमध्ये एक कथा आलेली आहे की जी गुरुवर्य छोटे मौलींनी सांगितलेली आहे. खूप छान अशी कथा आहे. कश्यप आणि दितीची कथा आहे. कश्यप आदिती आणि दिती या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आदितीच्या पोटी देवजन्माला आले, दितीच्या पोटी
राक्षस जन्माला आले. आता ते का आले ते सांगत बसत नाही, ते राक्षस का जन्माला आले ते सांगत बसत नाही. पुढे जाऊया आपण. त्या दितीने कश्यपांकडे विनंती केली की मला राक्षसांची पत्नी म्हणूनच म्हणणार, राक्षसांची माता असंच बोलणार का? त्यावेळेस कश्यपांनी असं सांगितलं की तुला पुढे तुझ्या 3 जन्मामध्ये भगवंत तुझ्या पोटी अवतार घेणार आहे, असं कश्यपांनी आशीर्वाद दिला. मी फास्टमध्ये सांगतोय कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. मला शेखर महाराजांनी 5 ते 10 मिनिटांमध्ये आवरायला सांगितले कारण पुढे आरती आहे, म्हणून जरा थोडंसं स्पीडमध्ये घेतोय ते. हां बरं ठीक आहे, काही काळजी करू नका, तुम्ही हात नाही जोडले तरी मी त्यावेळेस संपवणार आहे. ही दिती जी आहे, दितीने विनंती केली की मला हे सगळेच जर राक्षस माता म्हणत असतील तर माझं कौतुक करणारं कोण आहे? त्यावेळेस मग कश्यपाने आशीर्वाद दिला, तिला सांगितलं की तू पुढच्या 3 जन्मामध्ये देवमाता होणार आहेस. मग तेव्हा कश्यप गेले आणि कश्यप गेल्यानंतर ती सहगमन झाली दिती. दिती सहगमन झालेल्याचा परिणाम असा झाला की ती जी दिती आणि कश्यप हे दोघेजण जन्माला आले. कुठे कुठे आले? राम अवतारामध्ये रामाचे पिता कोण? दशरथ आणि कौसल्या या रूपाने आले आणि भगवान राम. कृष्ण अवतारामध्ये वसुदेव आणि देवकी या रूपाने आले आणि तेच कश्यप आणि दिती हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या रूपाने आले. असा भगवंत आहे. तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी ताराबाया. ज्ञानोबाराय आता एवढा अर्थ सुंदरी म्हणून नका म्हणून नुसता, पण ज्ञानोबाईकडे खरंच सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. किती सुंदर आहेत, त्या सुंदरपणाचं वर्णन आपल्याकडून होणार नाही. ज्ञानाबाई सुंदरी ताराबाया. बरं, ज्ञानोबारायांनी येऊन काय केलं? त्यांनी काय केलं? गीतारूपी ठेवा जो होता तो ठेवा शोधून काढला. शोधून काढला म्हणजे त्याच्या अगोदर गीता नव्हती का? शोधून काढला या शब्दाचा अर्थ असाही होऊ शकतो, तुम्ही पाणी जर गाळून घेतलं तर ते पाणी गाळून घेतल्यानंतर त्याला काय म्हणता? शोधून घेतलं म्हणता की नाही? बरोबर आहे की नाही? गीता शोधून या अर्थ तो काढिला. म्हणजे गीतेमधल्या प्रत्येक श्लोकाचा पद पदाचा पदाची कोरण संडी असा पद पदाचा अर्थ काढून काय कोणता ग्रंथ निर्माण केला? ज्ञानेश्वरी. आणि हा ज्ञानेश्वरी अफलातून ग्रंथ आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंडवी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टीकेसी, ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगड आहे. सगळ्यांना तुम्हाला चांगलं माहिती आहे असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी निर्माण केला. आणि विशेष म्हणजे एक सांगतो, ज्ञानेश्वरी वाचताना किंवा ज्ञानेश्वरी वाचून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचून बाजूला ठेवल्यानंतर ज्ञानेश्वरीकडं बघून किंवा ज्ञानेश्वरीकडून न बघता फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव एवढं जरी तुम्ही म्हणालात ना तर त्या ज्ञानदेवाच्या नावाने आपला उद्धार होऊ शकतो. ज्ञानदेव चतुराक्षरी तू जप करी या सर्व ज्ञान. बोला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. 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 वासुदेवची होतो अखंडी वदनी वदेतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. देवची होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेव होतो ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. हो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो.
शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानदेव महाराजांचं नाव किंवा ज्ञानदेव असं नाव जर नुसतं जर घेतलं तर त्या नावाने आपल्याला संतांचं धाम, संतांचं निजधाम असा शब्द वापरलेला आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. याच्यावरती खूप काही बोलण्यासारखं आहे पण माझी वेळ आता संपली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. संतांचा महिमा वर्णावा तो किती अलक्षमूर्ती ज्ञानोबा तो. अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगी हरि कुरुक्षेत्री. अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगी हरि कुरुक्षेत्री. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. गीता शोधोनी या अर्थ तो काढिला ग्रंथ निर्मिला ज्ञानेश्वरी. मगाशी का थांबलो होतो त्याचं मी कारण सांगतो. काही काही म्हणणाऱ्यांचं असं असतं की ते प्रमाण झाल्यानंतर परत ते ध्रुवपदाला येतात. मला वाटलं की ते ध्रुवपदाला म्हणतात की काय परत पुढे, म्हणून मी थांबलो होतो. पण ठीक आहे, त्यांनी सांगितलं नाही ध्रुवपद नाही घ्यायचं, आता पुढे जायचं आहे आपल्याला. आता मग आपण पुढे जाऊया. जगताचा उद्धार ज्ञानाबाई नामे साधने हे आणिक नेणे न करी काय. इतर साधनं करण्याची काही गरज नाही. जो ज्ञानदेवांना शरण गेला त्याला इतर काही करण्याची गरज नाही, कोणती साधनं करण्याची गरज नाही. एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम पावेन निजधाम संतांचे ते. शेवटची चाल शेवट ज्ञानाबाई मा